हरिओम श्रीराम भाई, मी नीलम मीरा ननावरे, मी सीवूड सुपासना केंद्रामधून आहे. इथे मी तुम्हाला माझा एक पापांचा अनुभव सांगणार आहे. अनुभव तर खूपच आहेत, पण तरीही मी जो आत्ता मला कोविडच्या काळात जो अनुभव आला तो मी तुमच्या समोर इथे पहिलं सांगते. कोविड जस्ट सुरू झाला होता तेव्हा काही कारणाने मी ना नोटीस दिली होती आणि कंपनी सोडत होती मी. आणि जेव्हा कोविड सुरू झाला तर ती नोटीस परत मागेही घेऊ शकत नव्हतो, कारण की सगळ्यांना जे जे हायली पेड होते, ज्यांना जास्त पगार होते, त्यांना ऑलरेडी काढत होते. तर ती नोटीस मला पूर्ण करायला लागली आणि त्याच्यानंतर मी कंपनी सोडली. कंपनी सोडल्यावर जेव्हा PFची अमाऊंट आपण परत काढायची असते, जे कंपनी सोडल्यावर ती PFची अमाऊंट मला काढायची होती. एक सोडल्यावर मी 2-3 महिन्यानंतर तो प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये मला एक तांत्रिक अडचण आली. तर तांत्रिक अडचण अशी होती की माझं जे कंपनीमधलं नाव आणि जे आधार कार्डचं नाव आहे त्या स्पेलिंगमध्ये मिसमॅच होती. तर त्यामुळे जेव्हाही अर्ज करायचा होता PFच्या वेबसाईटवर, तेव्हा मला ना नेम मिसमॅच म्हणजे नाव जुळत नाही हा मेसेज येत होता आणि मला अर्ज करून देत नव्हते. त्यासाठी मी मग EPF ऑनलाईनचे जे दूरध्वनी आहे त्यांना पण कॉन्टॅक्ट केला हेल्पलाईनला. तर तिथे त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला मग ऑफिसला जावं लागेल किंवा नेम चेंज रिक्वेस्ट द्यावी लागेल. तर मग मी ऑफिसलाही त्यांच्या गेले, वाशीच्या ऑफिसला. त्यामध्ये मी विचार केला की जाऊ दे, माझे पैसे तर गेलेच मला वाटते, कारण की मला परत भेटणार नाही, नेम चेंज रिक्वेस्ट होत नाही आहे. आणि इवन मी माझ्या एक्स कंपनीला नेम चेंज करायचा रिक्वेस्ट केला की माझं नाव आहे ना ऍटलीस्ट एक्झिट फॉर्मॅलिटीमध्ये चेंज करा. पण एक्झिट फॉर्मॅलिटी सगळे संपले होते 2 महिन्यानंतर मी हे प्रयत्न करत होती म्हणून, तर ते म्हणाले की तेही शक्य नाही. मग तर मी आशाच सोडली. मी ज्या टेबलवर काम करते त्या टेबलच्या बाजूला बापूंचा फोटो आहे, तर त्या दिवशी मी असंच काम करता करता बापूंच्या फोटोकडे बघितलं आणि मी बापूंना सांगितलं की बापू एक लास्ट प्रयत्न मी करणार आहे, तर या प्रयत्नाला तुम्ही कृपा करून मदत करावी. आणि काय माहिती, मी फॉर्म भरला, फॉर्म भरल्यावर सबमिट बटन दाबलं आणि तो अर्ज स्वीकारला गेला. म्हणजे हे शक्यच नाहीये, शक्य नाहीये म्हणजे कधी होऊच नाही शकत, कारण की जो जे तांत्रिक असतं जे कम्प्युटरमध्ये असतं ते डिट्टो एक एक शब्द सेम असला तरच ते होणार. जर तुमचं एकही अक्षर जर है ना वेगळं असेल ना तर तो एरर येतोच, म्हणजे नाव तुमचं जुळत नाही हा एरर येणारच. पण त्या दिवशी तो एक्सेप्ट झाला, मला वाटलं की झाला असेल काहीतरी एरर झाला असेल आणि तो फॉर्म म्हणजे झाला नसेल पण ते काही एरर आलं नाही, तो सिस्टमचा म्हणजे प्रॉब्लेम असेल. मी म्हटलं जाऊ दे, कदाचित मला मिळणार नाही पैसे. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मला मेसेज आला की तुमच्या अकाउंटमध्ये तुमचं EPF जमा झाले आहे, तेव्हा अक्षरशः म्हणजे मला सुचलंच नाही काय काय करावं. आणि म्हणजे मी बापूंना फोटोकडे नमस्कार केला, मी म्हटलं बापू मी तुमचीच लीला आहे, तुम्हीच हे शक्य करू शकता. तर अशी बापूंची कोरोना काळातील लीला. हरिओम श्रीराम अंबरनाथ.